हाय फ्रेंड्स मी अर्चना अर्चनाच किचन हेल्दी अँड टेस्टीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून रोजच्या रोज अपलोड होणाऱ्या हेल्दी आणि टेस्टी रेसिपीज आपणास पाहायला भेटतील रेसिपीकडे वळण्याआधी मी सर्वप्रथम आज आपल्या सर्व सबस्क्रायबर आणि सर्व व्ह्यूवर्सचे मनापासून खूप खूप धन्यवाद मांडणार आहे कारण आपल्या सर्व सबस्क्रायबर आणि व्ह्यूअर्सनी रेसिपीजना खूप छान असा रिस्पॉन्सही दिला व मला छान अशा कमेंटही करून पाठवल्या तसेच त्यांनी आपल्या रेसिपीज पाहून त्या स्वत ट्राय केल्या व त्याचे काही फोटोज मला माझ्या व्हॉट्सअपद्वारे आणि ईमेल आय डीद्वारे मला सेंड केले व खूप छान अशा कमेंटही दिल्या जर तुम्ही आपल्या रेसिपीज पाहून ट्राय केल्या असतील तर त्याचे फोटोज नक्की मला सेंड करा तर आता आपण आपल्या चॅनलवरती काहीच दिवसामध्ये आपल्या सबस्क्रायबरचे रेसिपीजचे फोटो मला सेंड केलेले आहेत ते मी आपणा सर्वांपर्यंत पोचवणारच आहे चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूयात आज आपण पाहणार आहोत उपवासाचे पौष्टिक लाडू चला तर मग आता आपण कृतीकडे वळूयात इथे मी भाजलेल्या दोन वाटी शेंगा घेतलेल्या आहेत शेंगा खरपूस आणि खमंग अशा कशा भाजायच्या याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे एक वाटी सेंद्रिय गूळ घेतलेला आहे काही काजू बदाम पिस्त्याचे काप मी थोडेसे असे रोस्ट म्हणजेच थोडेसे गरम करून घेतलेले आहेत वेलची जायफळचा एक तुकडा आणि खिसून घेतलेले एक वाटी खोबरे आणि इथे मी तूप थोडेसे वितळून घेतलेले आहे फार तूप नाही लागणार आपल्याला एक दोन चमचे तूप आपल्याला वितळून घ्यायचं आहे इथे वेलची मी थोडेसे खलबत्त्यामध्ये असे कुटून घेणार आहे खलबत्त्यात कुटलेल्या वेलची चव काही वेगळीच लागते तुम्हीही नक्की ट्राय करून बघा काजू आणि बदाम मी मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेले आहे आता एका खोलगट भांड्यामध्ये आपण हे सर्व एक एक साहित्य बारीक करून आपण छान असं एकत्रित करून आपण मिक्स करून घेणार आहोत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगा गूळ खोबरे असे थोडे थोडे करून छान असे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत जरी ते वयस्कर खाणार असतील तर आपण शेंगादाण्याचा कूट छाणासा बारीक करून घ्यावा आता आपण शेंगा गूळ आणि खोबरे थोडे थोडे करून असे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आता मी हे सर्व साहित्य एकत्रित करून छाणाचे बारीक करून घेतलेले आहे या मिश्रणामध्ये आता आपण जायफळ थोडेसे खिसून घालायचे आहे आणि आपण कुटलेली वेलचीही घालणार आहोत आता हे मिश्रण सर्व छान असे एकत्रित करून घ्यायचं आहे आणि आता या मिश्रणामध्ये आपण थोडेसे दोन चमचे भितळवलेले तूप घालणार आहोत जेणेकरून लाडू बांधण्यासाठी आपल्याला मदत होईल तूप घातल्यानंतर मिश्रण असे छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला लाडू वळण्यास मदत होईल तूप घातल्यामुळे लाडू खाताना फार असे कोरडे लागत नाहीत व लाडू वळण्यासाठी मदत होते चला तर मग मी आता लाडू छोट्या आकारामध्ये वळून घेते शेंगा गूळ खोबरे ड्रायफ्रूट्स यामध्ये घातलेले सर्व पदार्थच आपल्या शरीरासाठी खूप एनर्जेटिक आणि पौष्टिक आहेत यामधून आपल्याला कॅल्शियम प्रोटीन विटॅमिन्स तर भेटणारच आहे त्यामुळे हे तुम्ही लाडू नक्की ट्राय करून बघा उपवासालाच असे नाही पण मधल्या वेळेत मुलांना खायला देण्यासाठी तुम्ही हे लाडू नक्की करून ठेवा खायला तर एकदम टेस्टी आहेत पण या लाडूमुळे एक जरी लाडू खाल्ला तर यामध्ये खूप प्रोटीन्स आणि फायबर्स आहेत आपल्या लहान मुलांना वाढत्या वयात भरपूर असे प्रोटीनची गरज असते ही कमतरता हे लाडू भरून काढतात इथे मी छोट्या आकारांमध्ये छान असे लाडू तयार करून घेतलेले आहेत चला तर मग नक्की ट्राय करून बघा पौष्टिक उपवासाचे लाडू रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या रेसिपीचे फोटो नावासहित आम्हाला शेअर करा आवडली ना मग ही कल्पना तुम्हाला पण आता तुमच्या रेसिपीचे फोटो आपल्या चॅनलवरती चला तर मग आता आपण उद्या भेटूयात एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत ब बाय